स्टूडेंट आजच्या लेक्चर मध्ये आपण रूल्स ऑफ डिफरेंशिएशन हा टॉपिक स्टार्ट करतोय आणि लक्ष द्या की प्रीवियस लेक्चर मध्ये आपण जे स्टँडर्ड फंक्शन्स होते त्या सगळ्या स्टँडर्ड फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह कसे कॅल्क्युलेट करायचे बाय फर्स्ट प्रिंसिपल हे नेहमी करता लक्षात ठेवा की फर्स्ट प्रिंसिपल नुसार कोणतेही स्टँडर्ड फंक्शन असो आपण त्या स्टँडर्ड फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करू शकतो ओके आणि एकदा डेरिव्हेटिव्ह जर कॅल्क्युलेट केला की त्यानंतर आपल्याला एक्झाम्पल्स बघायचे आहेत पण एक्झाम्पल साठी तुम्हाला काही रूल्स माहित पाहिजे की ऍडिशन ज्या वेळेस दोन फंक्शनची ऍडिशन असेल त्यावेळेस फंक्शन डेरिव्हेटिव्ह कसा वर्क करेल सबट्रॅक्शन असेल प्रोडक्ट म्हणजे मल्टिप्लिकेशन असेल त्यानंतर डिव्हिजन असेल हे जे टॉपिक्स आहेत तर त्या अल्जेब्रा म्हणतो आपण त्याला की ऍडिशन सबट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन जर हे चार ऑपरेशन्स परफॉर्म होत असतील फंक्शन्सवर म्हणजे दोन फंक्शनची ऍडिशन दोन फंक्शनची सबट्रॅक्शन दोन फंक्शनची मल्टिप्लिकेशन डिव्हिजन ओके तर या सगळ्या फंक्शनसाठी डेरिव्हेटिव्ह कसा वर्क करतो काय करतो आपण की जो फॉर्म्युले तुम्हाला तयार होतील हे ऍडिशनचे वगैरे सगळे फॉर्म्युले तयार होतात हे फॉर्म्युले एकदा तयार झाले की याच फॉर्म्युल्याची मदत घेऊन आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकतो आजपर्यंतच्या लेक्चर मध्ये तुम्हाला एक्झाम्पल्स वगैरे पाहायला मिळाले नाही आहेत समोरच्या लेक्चर्स मध्ये तुम्हाला एक्झाम्पल सुद्धा बघायचे आहेत ते एक्झाम्पल्स आपण घेणार आहे एकदा तुम्हाला एक्झाम्पल समजले किंवा कसा डेरिव्हेटिव्ह काढायचा हे समजलं की आपण जे स्टँडर्ड फंक्शन आहे ट्वेल्थ मध्ये ते आपण स्टार्ट करणार आहे मग ट्वेल्थ मध्ये काय दिलेलं आहे चार थेरम तुम्हाला 11th स्टँडर्ड मध्ये आहेत आणि तीन थेरम 12th स्टँडर्ड मध्ये आहे दरवर्षी एक्झाम मध्ये बोर्ड एक्झाम मध्ये एकतरी थेरम तुम्हाला 12th स्टँडर्ड मध्ये विचारतात तो तीन किंवा चार मार्क्सला विचारतात त्यासाठी तुम्हाला थेरॉटिकल सुद्धा लिहिता आलं पाहिजे यासाठी हे लेक्चर आहे आणि जे रूल्स आहेत डिफरेंशिएशनचे की जे एक्झाम्पल सॉल्व करताना खूप इम्पॉर्टंट आहे ते त्यासाठी आपण हे रूल्स आज लर्न करणार आहे ओके आणि आता परत एकदा एक वाक्य येतं नेहमी करतो मी लेक्चरला स्टार्ट करतोय काय पहा जर समजा एखादं फंक्शन डिफरेंशिएबल फंक्शन तर डिफरेंशिएबल फंक्शन कशाला म्हणायचं बघ ओके मी वर्ड लिहितो डिफरेंशिएबल फंक्शन ओके डिफरेंशिएबल फंक्शन म्हणजे काय की ज्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करता येतो असं फंक्शन एका वाक्यात डिफरेंशिएबल फंक्शन म्हणजे काय ज्या फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करता येतात किंवा डेरिव्हेटिव्ह काढता येतात त्या सगळ्या फंक्शन्सचा म्हणायचं असतं डिफरेंशिएबल फंक्शन ओके म्हणजेच काय आणि दुसरी एक गोष्ट की जर डिफरेंशिएबल फंक्शन असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह निघतो हे तर क्लियर आहे पण लेबनिजच्या म्हणण्यानुसार एखाद्या फंक्शनचं फंक्शन डिफरेंशिएबल आहे म्हणजे काय होईल तर ही डेफिनेशन एक्झिस्ट होईल की dy / dx ओके मीन्स y = f of x मी शॉर्ट मध्ये लिहितो y = f of x ला आपण स्टँडर्ड फंक्शन म्हणतो आणि ते असं डिनोट करतो y = f of x स्टँडर्ड फंक्शन आहे हे फंक्शन डिफरेंशिएबल आहे याचा अर्थ काय लेबनिजच्या म्हणण्यानुसार याचा अर्थ असा होतो की dy / dx = लिमिट डेल्टा x टेंड्स टू 0 ओके इट इज डेल्टा y अपॉन डेल्टा x इज एक्झिस्ट अँड फाइनाइट ओके म्हणजे हा डेरिव्हेटिव्ह एक्झिस्ट होतो म्हणजे या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढता येतो असं म्हणणं असतं लेबनिज या सायंटिस्टचं ओके त्याच्या म्हणण्यानुसार डिफरेंशिएबल फंक्शन म्हणजे काय dy / dx = लिमिट डेल्टा x टेंड्स टू 0 डेल्टा y अपॉन डेल्टा x इज एक्झिस्ट अँड फाइनाइट ओके नेहमी करता डेरिव्हेटिव्ह एक्झिस्ट होतो ही डेफिनेशन तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे थेरम मध्ये हे सेंटेन्स खूप इम्पॉर्टंट आहे सो वी आर स्टार्टिंग अवर प्रूफ ऑफ दिस थेरम फक्त स्टेटमेंट काय दिलेलं आहे थेरमचं स्टेटमेंट इज दॅट इफ यू अँड वी आर डिफरेंशिएबल फंक्शन्स ऑफ एक्स याचा अर्थ काय यू आणि वी हे दोन फंक्शन्स आहेत त्यांचा डेरिव्हेटिव्ह किंवा ते डिफरेंशिएबल आहेत विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणजे त्यांचा डेरिव्हेटिव्ह एक्झिस्ट होतो विथ रिस्पेक्ट टू एक्स या व्हेरिएबल सोबत सच दॅट वाय इक्वल्स टू यू प्लस वी वाय इक्वल्स टू यू प्लस वी म्हणजेच काय ही झाली दोन फंक्शनची ऍडिशन यू इज वन फंक्शन वी इज अनदर फंक्शन आणि मग हे यू आणि वी या दोघांची जी सम आहे ती सम आपण डिनोट करतो नवीन व्हेरिएबलने त्याला नाव दिलं वाय आणि वाय सुद्धा फंक्शनच आहे एक प्रकारे स्टँडर्ड लँग्वेज मध्ये याला सम फंक्शन सुद्धा म्हणतात मग हे सम फंक्शन जर आहे तर या सम फंक्शनचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करायचा आहे की वाय इक्वल्स टू यू प्लस वी असेल तर डेरिव्हेटिव्ह हा कसा प्रूव्ह होतो तर तुम्हाला काय सांगितलं वाय इक्वल्स टू यू प्लस वी असेल देन यू हॅव टू प्रूव्ह दॅट dy / dx इज इक्वल्स टू du / dx plus dv / dx ओके हा फर्स्ट थेरम आहे थोडासा वेळ लागेल समजायला एकदा समजलं की पुढचे थेरम तुम्ही पटापट सॉल्व करू शकता ओके मी स्टेप बाय स्टेप थेरमला सांगतो थेरॉटिकल पॉइंट थोडे कमी लिहितो ओके सो दिलेलं काय काय आहे
आणि प्रूव काय करायचं आहे ते महत्त्वाचं आहे. इफ आणि दे यांच्यामध्ये जी माहिती आहे म्हणजे यू प्लस वी पर्यंत जे स्टेटमेंट आहे ते गिवन आहे म्हणजे ते दिलेलं आहे. ओके, त्या दिलेल्या इन्फॉर्मेशन वरून आपल्याला प्रूव करायचं डीवाय बाय डीएक्स इक्वल्स टू डीयू बाय डीएक्स प्लस डीव्ही बाय डीएक्स. ओके, पूर्ण थेरम होईपर्यंत तुम्हाला व्यवस्थित लक्ष द्यायचं. त्यानंतर ऑटोमॅटिक तुम्हाला 12th स्टँडर्डचे सुद्धा थेरम लिहिता येतात, प्रोडक्ट सुद्धा लिहिता येतो, क्वेश्चन सुद्धा लिहिता येतो. पहिला थेरम आहे, व्यवस्थित अंडरस्टँड करून घ्या. ओके, दिलेलं काय आहे की वाय इक्वल्स टू यू प्लस वी ही सम दिलेली आहे. मी त्याला इक्वेशन नंबर 1 असं डिनोट करतोय. इट इज वाय इक्वल्स टू यू प्लस वी. आता या प्रॉब्लेम मध्ये डिपेंडेंट आणि इंडिपेंडेंट व्हेरिएबल असतात. तर डिपेंडेंट व्हेरिएबल आहेत यू, वी आणि वाय. हे तीन डिपेंडेंट आहेत आणि हे तिन्ही व्हेरिएबल डिपेंड आहेत ते एक्स या व्हेरिएबलवर. ओके, सो जसा जसा एक्स हा व्हेरिएबल चेंज होत असतो तसा तसा वाय हा व्हेरिएबल चेंज असतो. कारण आपण सांगितलं होतं फंक्शन्स मध्ये वाय इक्वल्स टू एफ ऑफ एक्स स्टँडर्ड फंक्शन असतं. यामध्ये एक्स हा इंडिपेंडेंट व्हेरिएबल आहे आणि वाय हा डिपेंडेंट व्हेरिएबल आहे. म्हणजे जसा एक्स चेंज होत जाईल तसा इकडे वाय चेंज होत जाईल. ओके, मग आता या ठिकाणी यू आणि वी हे डिपेंड आहेत एक्स वर, म्हणून जसा एक्स चेंज होत जाईल तेवढ्यानेच यू आणि वी सुद्धा चेंज होत जातील. ओके, सो तो चेंज आहे ते एक वर्ड एक सेंटेन्स आपल्याला त्या ठिकाणी लिहायचं आहे. ओके, ते सेंटेन्स असं असतं, लेट अस सपोज दॅट लेट डेल्टा एक्स, तो जो चेंज असतो तो चेंज एक्स मधला चेंज डेल्टा एक्स ने दाखवतात. म्हणजे सपोज दॅट लेट डेल्टा एक्स बी द स्मॉल चेंज म्हणतात किंवा इन्क्रीमेंट म्हणतात, बी द स्मॉल चेंज. ओके, किंवा तुम्ही त्याला इन्क्रीमेंट हा शब्द सुद्धा वापरू शकता. ओके, बी द स्मॉल चेंज और इन ब्रैकेट वी राइट इट एज स्मॉल इन्क्रीमेंट इन एक्स. ओके, देअरफोर करस्पॉन्डिंग इन्क्रीमेंट. ओके, मी कॉमा करतोय आणि लिहितो करस्पॉन्डिंग इन्क्रीमेंट्स. ओके, corresponding increments in u v and y r काय काय चेंज असते लक्ष द्या. जर समजा x हा चेंज झाला डेल्टा x ने, ओके, तर y सुद्धा तेवढ्याने चेंज होईल. ओके, डेल्टा हा सिंबल आहे त्या चेंजला, स्मॉल चेंजला डेल्टा ने डिनोट करतात. आणि त्यानंतर y जो आहे तो y सुद्धा चेंज होतो डेल्टा y ने. समजा x जर डेल्टा x ने चेंज होत असेल तर y डिपेंड आहे x वर, म्हणून y सुद्धा चेंज होतो डेल्टा y ने. सिमिलरली u also changes by डेल्टा u. ओके, and v also changes by डेल्टा v. ओके, म्हणजे हे जे चेंज आहेत ते मी या ठिकाणी दाखवले. x मधला चेंज डेल्टा x, y मधला चेंज डेल्टा y, u मधला चेंज डेल्टा u, तर v मधला चेंज डेल्टा v. ओके, अशा पद्धतीने होईल. सो जे लिहायचं आहे ते या ठिकाणी असं लिहितात. Therefore, the corresponding increments in u, v, y are that is delta u, delta v, delta y respectively. हे एक सेंटेन्स आपल्याला लिहायचं. हे मागे पुढे झालं तर चालते, काही प्रॉब्लेम नाही आहे. आधी लिहा किंवा नंतर लिहा. ओके, जर आता समजा आपल्याला चेंज माहित आहे, y equals to u plus v आहे, y मधला चेंज, let us suppose that y changes by, मी या ठिकाणी लिहितो इट इज y plus delta y. y कितीने चेंज झाला डेल्टा वाय, म्हणजे वाय वाढला, वाढला कितीने वाय, तर तो डेल्टा वाय ने चेंज झाला किंवा डेल्टा वाय ने वाढला, तर या ठिकाणी यू आणि बी सुद्धा चेंज होतील. ओके, तर यू कितीने वाढतो, एक्स जर डेल्टा एक्स ने वाढला तर यू डेल्टा यू ने वाढेल. वाढेल म्हणजेच काय, ऍड करावं लागेल. ओके, सो या ठिकाणी मी लिहितो इट इज यू प्लस डेल्टा यू, ओके, प्लस व्ही प्लस डेल्टा व्ही. या फंक्शन्स मध्ये इक्वेशन 1 मध्ये लिहू शकतो मी u changes by delta y changes by delta y, तर u changes by delta u म्हणजे त्यामध्ये वाढ आहे delta u ची, त्यानंतर v मध्ये चेंज झाला delta v चा, म्हणजे तो झाला v plus delta v. this is the equation number 2 किंवा मी याला सॉल्व करतोय. इट इज u plus delta u plus v plus delta v. this is the equations, it is equation number 2. ओके, आता हे सर्वच्या सर्व घेऊन आपल्याला प्रूफ पर्यंत पोहोचायचं आहे, प्रूव करायचं आहे हे. ओके, सो त्यासाठी पहा y equals to u plus v. ओके, चेंज समजले, चेंज समजले असतील तर y plus delta y is equals to u plus delta u plus v plus delta v. अशा पद्धतीने ते चेंज आहे. त्यानंतर हे जे आहे इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 मी सॉल्व करतोय. सॉल्विंग इक्वेशन 2 मायनस इक्वेशन 1, म्हणजे जो सेकंड इक्वेशन आहे त्यामधून इक्वेशन 1 आपण सबस्ट्रॅक्ट करणार,
म्हणजे काय मिळेल बघा, या ठिकाणी लेफ्ट हँड साइड सबट्रॅक्ट होतील, मींस y प्लस डेल्टा y माइनस इट इज y, ओके, इक्वल्स टू ही आहे राइट साइड, इट इज u प्लस डेल्टा u प्लस v प्लस डेल्टा v माइनस इट इज u प्लस v, ती लेफ्ट हँड साइड आहे इक्वेशन नंबर 1 ची, सॉरी राइट हँड साइड आहे इक्वेशन 1 ची, सो मी त्या ठिकाणी लिहितो, या ठिकाणी y y कॅन्सल होतील, लेफ्ट साइडला उरतो डेल्टा y, राइट साइडचा विचार करायचा आहे, सो u प्लस डेल्टा u v प्लस डेल्टा v माइनस ने मल्टीप्लाई केलं तर हे माइनस u माइनस v होतील, ओके, सो परत कॅल्क्युलेशन, प्लस u माइनस u कॅन्सल, प्लस v माइनस v सुद्धा कॅन्सल, देयरफॉर इट इज डेल्टा y इक्वल्स टू डेल्टा u प्लस डेल्टा v, ओके, दिस इज नथिंग बट द न्यू टर्म दैट इज डेल्टा y इक्वल्स टू डेल्टा u अपॉन डेल्टा v, ओके, आपला टार्गेट आहे dy/dx इक्वल्स टू du/dx प्लस dv/dx, हा कंप्लीट d मिळवायचा आहे, मग कंप्लीट d मिळवायचा असेल तर आपण एक एक स्टेप त्याला फॉलो करतो, कारण डेफिनेशन काय सांगते, u आणि v जर डिफरेंशिएबल फंक्शन असतील तर बाय लेबनिस डेफिनेशन आपण असं म्हणू शकतो dy/dx इक्वल्स टू लिमिट डेल्टा x टेंड्स टू 0 इट इज डेल्टा y अपॉन डेल्टा x, हे सगळ्यांना माहिती आहे, ओके, मग डेल्टा y मध्ये ही टर्म आहे डेल्टा y अपॉन डेल्टा x आणि त्याला जर लिमिट सोबत असेल तर लिहिता येतं dy/dx, मग या स्टेटमेंट वरून आपल्याला हे स्टेटमेंट मिळवायचं आहे, ओके, कारण आता आपल्याकडे एक एक टर्म मिळत चालली, मग ही टर्म मिळण्यासाठी समजा मला लेफ्ट साइडला dy/dx पाहिजे, तो dy/dx मिळवण्यासाठी काय काय चीज करता येईल dy डेल्टा y सोबत ते यावरून लक्ष देतो, ओके, जर डेल्टा y ला आपल्याला dy/dx मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर काय काय करता येईल ते लक्ष द्या, एक एक स्टेप सांगतोय, इट इज डेल्टा y अपॉन डेल्टा x डिवाइड ला काय पाहिजे डेल्टा x या ठिकाणी, ओके, मग यांच्याकडे आहे का तो डेल्टा x डिवाइड ला नाही आहे ऑब्वियसली, मग अशा वेळेस त्याला आधी डिवाइड करा, मग डिवाइड केल्यानंतर काय होईल डेल्टा y अपॉन डेल्टा x तयार होईल, तो तयार झाला की नंतर आहे लिमिट डेल्टा x टेंड्स टू 0, मग त्याला लिमिट लागेल, मग नंतर लिमिट घ्या आणि ही सगळी टर्म तयार झाली म्हणजे त्याला लिहिता येतं dy/dx, ओके, हे आपण एका y या व्हेरिएबल सोबत तयार केलं, सगळ्याच्या सगळं dy/dx, तसंच सेम कॅल्क्युलेशन्स होतील du/dx सोबत अँड dv/dx सोबत, ओके, तर अशा पद्धतीने आपल्याला थेरम कॅरी ऑन करायचा आहे, सो नाऊ वी डिवाइड दिस इक्वेशन फॉर दिस dividing this equation by okay dividing equation by it is delta x me ya purna equation la delta x ne divide karuya mhanje te jala asto delta y upon delta x is equals to delta u upon delta x plus delta v upon delta x ashi term mel ani so tyanantar tyala limit chi avashyakta ahe so limit paije mhanun mi ek word lito it is taking लिमिट लिमिट कितीचं पाहिजे इथे जर डेल्टा x असेल तर लिमिट सुद्धा डेल्टा x टेंड्स टू 0 चच पाहिजे ओके सो टेकिंग लिमिट एज डेल्टा x टेंड्स टू 0 असं आपल्याला लिमिट पाहिजे ओके हे लिमिट एकदा पुट अप केलं की मग समोर काय होतं ते पाहू टेकिंग लिमिट एज डेल्टा x टेंड्स टू 0 मग समोर काय लिहिता येतं पाहूया त्याला इट इज लिमिट डेल्टा x टेंड्स टू 0 दिस कैन बी रिटन एज डेल्टा y अपॉन डेल्टा x इक्वल्स टू या दोघांना लिमिट द्यावं लागेल तर ते असं होईल इट इज लिमिट डेल्टा x टेंड्स टू 0 ओके डेल्टा u अपॉन डेल्टा x प्लस इट इज डेल्टा v अपॉन डेल्टा x ओके आणि लिमिट चॅप्टरने सांगितलं आहे ऍडिशन असेल दोन फंक्शनची तर त्याला लिमिट सेपरेट करता येतं मींस लिमिट डेल्टा x टेंड्स टू 0 मी असं लिहू शकतो समोर इट इज डेल्टा y अपॉन डेल्टा x इज इक्वल्स टू प्रत्येकाला लिमिट सेपरेट करायचं आहे लिमिट डेल्टा x टेंड्स टू 0 इट इज डेल्टा u अपॉन डेल्टा x प्लस लिमिट डेल्टा x टेंड्स टू 0 इट इज डेल्टा v अपॉन डेल्टा x ओके आता इक्वेशन नंबर मी 3 देतो याला इट इज इक्वेशन नंबर 3 काय करायचं समोर पहा या स्टेप पर्यंत पोहोचतो लिमिट डेल्टा x टेंड्स टू 0 डेल्टा y अपॉन डेल्टा x इज इक्वल्स टू लिमिट डेल्टा x टेंड्स टू 0 डेल्टा u अपॉन डेल्टा x प्लस लिमिट डेल्टा x टेंड्स टू 0 डेल्टा v अपॉन डेल्टा x हे इक्वेशन मिळालं या इक्वेशन वरून आपल्याला हे इक्वेशन्स तयार करायचे आहे त्यासाठी काय लागेल तर आता या ठिकाणी आपल्याला हे तर सगळ्या टर्म्स मिळालेले आहेत याला du/dx लिहायचं याला dv/dx लिहायचं तरी डायरेक्टली नाही लिहू शकत
कारण ह्या टर्म्स एक्जिस्ट होता किंवा नाही होत हा पण मुद्दा असतो त्या ठिकाणी। म्हणून ह्या टर्म एक्जिस्ट होतात किंवा नाही होत यासाठी आपल्याला थेरम मध्ये अजून एक इम्पॉर्टंट स्टेटमेंट दिलेला आहे, ती स्टेटमेंट मी हायलाइट करतो या ठिकाणी बघा। यू अँड वी आर डिफरेंशिएबल फंक्शन्स ऑफ एक्स, याचा अर्थ काय की यू आणि वीचा डेरिव्हेटिव्ह एक्झिस्ट होतो विथ रिस्पेक्ट टू एक्स, हे ऑलरेडी दिलेलं आहे। म्हणून मी या ठिकाणी लिहितो आता सिन्स यू अँड वी आर डिफरेंशिएबल फंक्शन्स, ओके यू अँड वी आर डिफरेंशिएबल फंक्शन्स ऑफ एक्स, ओके देअरफोर बाय डेफिनेशन ऑफ डिफरेंशिएशन, जर डिफरेंशिएबल फंक्शन असतील तर सांगितलं होतं बाय डेफिनेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह बाय लेबनीज नोटेशन किंवा बाय लेबनीज डेरिव्हेटिव्ह नुसार काय म्हणता येईल, इट इज डी यू बाय डी एक्स, कारण यू चा डेरिव्हेटिव्ह एक्झिस्ट होतो विथ रिस्पेक्ट टू एक्स, म्हणून मी असं लिहितो डी यू बाय डी एक्स इक्वल टू काय करायचं आहे, इट इज बाय लेबनीज लिमिट डेल्टा एक्स टेंड्स टू झिरो, इट इज डेल्टा यू अपॉन डेल्टा एक्स, ओके अँड डीव्ही बाय डी एक्स हा सुद्धा लिहावा लागेल, डीव्ही बाय डी एक्स इट इज लिमिट डेल्टा एक्स टेंड्स टू झिरो, इट इज डेल्टा व्ही अपॉन डेल्टा एक्स, ओके हे दोन्ही कारण हे डेफिनेशन थेरमच्या स्टेटमेंट मध्ये दिलेलं आहे की दोन्हीच्या दोन्ही हे डिफरेंशिएबल फंक्शन्स आहेत, म्हणून आपण लिहू शकतो त्याला इज एक्झिस्ट, म्हणजे हे लिमिट एक्झिस्ट होतं आणि हे डेरिव्हेटिव्ह सुद्धा एक्झिस्ट होतात, इज एक्झिस्ट अँड फायनाईट असं वाक्य त्या ठिकाणी लिहत असतात नेहमी करता, हे स्टेटमेंट इम्पॉर्टंट आहे। मग आता हे जे स्टेटमेंट आहे याला मी इक्वेशन नंबर 4 देतो, ओके दिस इज इक्वेशन 4। आता इक्वेशन 4 आणि इक्वेशन 3 मध्ये जर विचार केला तर पा काय होईल, ही टर्म आहे लिमिट डेल्टा एक्स टेंड्स टू झिरो, डेल्टा यू अपॉन डेल्टा एक्स म्हणजे फर्स्ट टर्म एक्झिस्ट होते म्हणजे त्याचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर काहीतरी आन्सर आपल्याला मिळतं, ओके आफ्टर दॅट डीव्ही बाय डी एक्स इज इक्वल टू किंवा हे लिमिट डेल्टा एक्स टेंड्स टू झिरो डेल्टा वी अपॉन डेल्टा एक्स आहे हे सुद्धा काय होतं एक्झिस्ट अँड फायनाईट, ही टर्म सुद्धा एक्झिस्ट आणि फायनाईट आहे, सो हे पण एक्झिस्ट अँड फायनाईट, हे पण एक्झिस्ट अँड फायनाईट म्हणजे राईट हँड साईडला ही दोन्ही ऍडिशन, ओके ही दोन्ही ऍडिशन म्हणजे या दोन्ही टर्मचे ऍडिशन सुद्धा, हे पण एक्झिस्ट प्लस हे पण एक्झिस्ट, मग दोन्ही एक्झिस्ट म्हणजे त्यांचे ऍडिशन सुद्धा एक्झिस्ट, ओके मग त्यांचे ऍडिशन एक्झिस्ट होईल आणि एकदा ऍडिशन एक्झिस्ट झाली म्हणजे आपण असं म्हणू शकतो आरएचएस ऑफ इक्वेशन 3 इज एक्झिस्ट, ओके देअरफोर वी राईट हियर फ्रॉम इक्वेशन 3 अँड 4 डायरेक्टली लिहिलं तरी चालतं असं, फ्रॉम इक्वेशन 3 अँड 4 आरएचएस ऑफ इक्वेशन 3 इज एक्झिस्ट अँड फायनाईट, ओके काय एक्झिस्ट अँड फायनाईट त्याचं कारण सांगितलं मी की ह्या दोन टर्म एक्झिस्ट होतात म्हणून त्यांची सम म्हणजे ऍडिशन सुद्धा एक्झिस्ट होते इक्वेशन 3 मध्ये, पण समोर जर घेतलं आपण तर समोर आता आरएचएस एक्झिस्ट होते म्हणून मी असं म्हणू शकतो की एलएचएस ऑफ इक्वेशन इज ऑल्सो एक्झिस्ट, देअरफोर एलएचएस ऑफ इक्वेशन 3 इज एक्झिस्ट, म्हणजे ती एलएचएस सुद्धा एक्झिस्ट होणारच आहे। मग आता एलएचएस जर एक्झिस्ट झाली समजा सरळ सरळ म्हणजेच हे वाय जे आहे वाय इज अ फंक्शन ऑफ एक्स, हे जे आहे वाय वाय इज अ डिफरेंशिएबल फंक्शन ऑफ एक्स असं बोलतात, ओके एलएचएस इज ऑल्सो एक्झिस्ट याचा अर्थ काय दिस वाय इज अ डिफरेंशिएबल फंक्शन ऑफ एक्स, मग हा वाय डिफरेंशिएबल फंक्शन ऑफ एक्स आहे म्हणून मी त्याला असं म्हणू शकतो देअरफोर वाय इज डिफरेंशिएबल, ओके डिफरेंशिएबल फंक्शन ऑफ एक्स, ओके तो डिफरेंशिएबल फंक्शन ऑफ एक्स आहे आणि डिफरेंशिएबल फंक्शन आहे म्हणजेच काय बाय डेफिनेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह, ओके बाय डेफिनेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह आपण म्हणू शकतो की डीवाय बाय डी एक्स इज इक्वल्स टू जर डेरिव्हेटिव्ह एक्झिस्ट होत असेल तर असं लिहितात दिस लिमिट डेल्टा एक्स टेंड्स टू झिरो इट इज डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स, हे आहे इक्वेशन नंबर 5, ओके सो आता इक्वेशन नंबर 3 त्यानंतर 4 आणि 5 इक्वेशन 4 आणि 5 मधल्या व्हॅल्यूज जर आपण पुट केल्या इक्वेशन 3 मध्ये, ओके पुटिंग इक्वेशन 4 अँड 5 किंवा व्हॅल्यूज इन इक्वेशन 4 अँड 5 इन इक्वेशन नंबर 3 देअरफोर वी गेट काय मिळतं पहा लिमिट डेल्टा एक्स टेंड्स टू 0 डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स ही वाली किंमत किती आहे डीवाय बाय डी एक्स, देअरफोर इट इज डीवाय बाय डी एक्स दॅट इज इक्वल्स टू सेकंड व्हॅल्यूज बघूयात लिमिट डेल्टा एक्स टेंड्स टू 0 डेल्टा यू अपॉन डेल्टा एक्स किती आहे
इट इज du बाय dx इन इक्वेशन 4. देयरफॉर हे मिळालं असतं du बाय dx प्लस. आता राहला प्रॉब्लेम कोणाचा पाहूया. नेक्स्ट इज देयरफॉर लिमिट डेल्टा x टेंड्स टू 0 डेल्टा v अपॉन डेल्टा x. हा सुद्धा माहित आहे इक्वेशन 4 मध्ये. इट इज dv बाय dx. ओके एंड दिस इज नथिंग बट द dv बाय dx एंड दिस इज कॉल्ड एज द डेरिवेटिव ऑफ सम. म्हणजे दोन फंक्शन ची एडिशन असेल तर डेरिवेटिव वर्क असा करतो dy बाय dx इक्वल्स टू du बाय dx प्लस dv बाय dx. ओके थेरम आहे, थोडं थेरॉटिकल किंवा कॉन्सेप्चुअल पार्ट आहे, समजायला थोडा वेळ लागेल. एकदा दोनदा प्रॅक्टिस करा किंवा परत परत त्याला लर्न करा, ऑटोमॅटिक तुम्हाला थेरम समजतो आणि थेरम समजल्यानंतर आपण एक्झाम्पलच्या कडे जाऊ शकतो. आता ज्या पद्धतीने हा समचा रूल आहे सेम फॉर्म मध्ये तुम्हाला सबट्रॅक्शन किंवा डिफरन्सचा सुद्धा रूल प्रूव्ह करता येतो. मग तो जो डिफरन्सचा रूल आहे हा डिफरन्सचा रूल तुम्हाला प्रूव्ह करायचा आहे तो मी तुमच्यासाठी लेफ्ट करतो आणि डायरेक्ट जो रूल आहे तो प्रोडक्टचा रूल घेतो. फर्स्ट थेरम आपण लर्न केला, त्या थेरम मध्ये काय सांगितलं की दोन फंक्शन असतील यू आणि वी. ओके त्यांची जर सम असेल, सम म्हणजे बेरीज अशी जर असेल तर या सम वर हा डेरिव्हेटिव्ह कसा वर्क करतो किंवा डी डी एक्स कसा ऑपरेट होतो ते सांगितलं आहे. तर काय करायचं, जर दोन फंक्शनची सम असेल म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ सम, तुम्हाला असं लिहिता येतं की पहिल्या फंक्शनला सुद्धा हा डेरिव्हेटिव्ह सेपरेट करायचा आणि दुसऱ्या फंक्शनला सुद्धा डेरिव्हेटिव्ह सेपरेट करायचा. म्हणजे त्याला लिहिता येतं डी यू बाय डी एक्स प्लस परत लिहिता येतं इट इज डी बी बाय डी एक्स. ओके म्हणजे हा डेरिव्हेटिव्हचा जो ऑपरेटर आहे तो तुम्हाला पहिल्याही फंक्शनला सेपरेट करता येतो आणि दुसऱ्या फंक्शनला सुद्धा सेपरेट करता येतो आणि त्यानंतर या फंक्शनचे रिस्पेक्टिव्ह डेरिव्हेटिव्ह तुम्हाला काढायचे. या थेरम मध्ये ते आपण स्टँडर्ड सिम्बॉल दिले यू आणि बी. एक्झाम्पल मध्ये तुम्हाला फंक्शन्स दिसतील डिफरंट डिफरंट. ओके सेम रूल येतो सबट्रॅक्शन साठी किंवा डिफरन्स साठी. तो थेरम तुमच्यासाठी मी सोडतोय. जस्ट फक्त स्टेटमेंट लक्ष ठेवा की जर दोन फंक्शनची सबट्रॅक्शन किंवा डिफरन्स असेल तर तो डिफरन्स कसा कॅल्क्युलेट करायचा ते पाहूयात. ओके जसं या ठिकाणी ऍडिशन असताना डेरिव्हेटिव्ह सेपरेट होतो तसंच या ठिकाणी सुद्धा सबट्रॅक्शन असताना डेरिव्हेटिव्ह सेपरेट करता येतो. ऑफ प्रोडक्ट, तर डेरिव्हेटिव्ह ऑफ प्रोडक्ट साठी u and v are this statement आहे. if u and v are differentiable functions of x such that काय सांगितलं y equals to u into v म्हणजे या दोन फंक्शनचा प्रोडक्ट आहे. प्रोडक्ट फंक्शन म्हणतात u into v. या दोघांचा प्रोडक्ट जो आहे तो y ने डिनोट केला आणि त्याला म्हणायचं प्रोडक्ट फंक्शन. मग प्रोडक्ट फंक्शन किंवा प्रोडक्ट असताना डेरिव्हेटिव्ह कसा वर्क करतो तर असं होईल du by dy by dx is equals to फर्स्ट फंक्शन म्हणजे u into dv by dx प्लस v into du by dx असं प्रूव्ह करायचं आहे. ओके हे प्रूव्ह करण्यासाठी आता आपण एक एक स्टेप समोर जाणार आहे. तर स्टेप बाय स्टेप आपल्याला समोर जायचं. मी थेरॉटिकल पॉइंट कमी लिहितो आणि जस्ट कॅल्क्युलेशन तुम्हाला समजून सांगतो. ओके आणि थेरॉटिकल पॉइंट पाहिजे असतील तर 11th स्टँडर्ड मध्ये मॅथमॅटिक्सचं चॅप्टर आहे आपलं. मॅथमॅटिक्स सेकंड मध्ये तुम्हाला डिफरन्शिएशन चॅप्टर मिळेल. त्या डिफरन्शिएशन चॅप्टर मध्ये तुम्हाला थेरम बघायचे आहेत. टायटलच आहे त्यांचं डेरिव्हेटिव्ह ऑफ प्रोडक्ट, डेरिव्हेटिव्ह ऑफ सम वगैरे किंवा रूल्स ऑफ डिफरन्शिएशन च्या अंडर तिन्ही चारही थेरम तुम्हाला पाहायला मिळतील. ओके सो थेरॉटिकल पॉइंट मी रिमूव्ह करतोय. सो आधी काय लिहिलेलं आहे, लेट अस सपोज दॅट किंवा गिव्हन दॅट वाय इक्वल्स टू यू इन टू व्ही इक्वेशन वन देतोय. त्यानंतर ज्या प्रकारे एक्स चेंज होत होता त्यानुसार वाय चेंज होतो, यू चेंज होतो, व्ही सुद्धा चेंज होतो. मग एक्स मधला चेंज डेल्टा एक्स असेल, वाय मधला डेल्टा वाय, यू मधला डेल्टा यू, व्ही मधला डेल्टा व्ही. ओके सो समजा हा वाय चेंज झाला डेल्टा वाय ने. ओके तर यू आणि व्ही सुद्धा चेंज होतील किंवा यू आणि व्ही चेंज झाले डेल्टा यू आणि डेल्टा व्ही ने तर तो वाय सुद्धा चेंज होतो डेल्टा वाय असं म्हणू शकतो. सो मी लिहू शकतो याला यू प्लस डेल्टा यू इन टू व्ही प्लस डेल्टा व्ही. कारण यू मधला चेंज डेल्टा यू आहे म्हणजे यू चेंजेस टू यू प्लस डेल्टा यू. सिमिलरली व्ही चेंजेस टू व्ही प्लस डेल्टा व्ही. देअरफॉर वाय चेंजेस टू वाय प्लस डेल्टा वाय. या दुसऱ्या टर्म्स मध्ये आधी यांचे कॅल्क्युलेशन करून घेऊयात. वाय प्लस डेल्टा वाय दॅट इज इक्वल टू यू इंटू व्ही प्लस यू इंटू डेल्टा व्ही प्लस डेल्टा यू इंटू व्ही प्लस लिहितो व्ही इंटू डेल्टा यू. ओके व्ही इंटू डेल्टा यू प्लस डेल्टा यू इंटू डेल्टा व्ही. ओके डेल्टा यू इंटू डेल्टा व्ही असं त्याला लिहिता येतं. तर हे झालं आपलं इक्वेशन नंबर सेकंड. ओके मी याला इक्वेशन नंबर टू ने डिनोट करतोय. त्यानंतर सॉल्विंग
परत कॅल्क्युलेशनचा भाग आहे सॉल्विंग इक्वेशन 2 मायनस इक्वेशन 1. ओके, सो कॅल्क्युलेशन जर केले आपण तर y प्लस डेल्टा y ही लेफ्ट हँड साइड आहे मायनस ही लेफ्ट हँड साइड इक्वेशन 1 ची मीन्स y. ओके, मीन्स u इनटू v प्लस u इनटू डेल्टा v प्लस v इनटू डेल्टा u प्लस डेल्टा u इनटू डेल्टा v मायनस हे झाले इक्वेशन 2 चे आरएचएस. ओके, आता इक्वेशन 1 ची आरएचएस आहे u इनटू v. ओके, तर इक्वेशन 2 ची आरएचएस आपण u इनटू v घेऊ शकतो. सो uv आणि या ठिकाणचे uv कॅन्सल होतात, उरतं काय, जे टर्म्स होते ती लिहूयात, y y सुद्धा कॅन्सल होतील. मींस हियर इट इज डेल्टा y इज इक्वल्स टू u इनटू डेल्टा v प्लस v इनटू डेल्टा u प्लस डेल्टा u इनटू डेल्टा v, अशा पद्धतीने टर्म्स होते. ओके, तर हे कॅल्क्युलेशनचा भाग आहे. आता आपल्याला पाहिजे काय, dy/dx इक्वल्स टू u इनटू dv/dx प्लस v इनटू du/dx अशा टर्म्स ची गरज आहे. सो या पूर्ण इक्वेशनला माहित आहे तुम्हाला डेल्टा y, अशा वेळेस काय करायचं सांगितलं होतं मी मागच्या थेरम नुसार, मागच्या थेरम मध्ये पण सांगितलं होतं डेल्टा मध्ये टर्म्स मिळाल्या की आपलं पहिलं काम असतं त्या पूर्ण इक्वेशनला डेल्टा x ने डिवाइड करणे. सो डिवाइडिंग दिस इक्वेशन बाय डेल्टा x, पूर्ण इक्वेशनला डेल्टा x ने डिवाइड करतोय, म्हणजे डिवाइड बाय डेल्टा x मीन दिस इज रिटन एज डेल्टा y अपॉन डेल्टा x इक्वल्स टू प्रत्येक टर्म्सला डिवाइड करायचं आहे. सो u इनटू dv अपॉन डेल्टा x डेल्टा v अपॉन डेल्टा x प्लस v इनटू या टर्म्सला सुद्धा डिवाइड करायचं डेल्टा u अपॉन डेल्टा x प्लस हा गुणाकार आहे किंवा प्रोडक्ट आहे म्हणून एकाच टर्मला डिवाइड होईल डेल्टा u डेल्टा v अपॉन इट इज डेल्टा x. ओके, सो याला कमी पडते किंवा एकच टर्मला आपण डिवाइड करू शकतो प्रोडक्ट असल्यामुळे. दिस इज नथिंग बट द लाइक दिस. ओके, आता गरज आहे लिमिटची. सांगितलं होतं की तुम्हाला हे असं डिवाइड केल्यानंतर मागच्या थेरमच्या स्टेप पाहू शकता, डिवाइड केल्यानंतर लिमिट सुद्धा घ्यायचं असतं. सो लिमिट घ्यावं लागेल टेकिंग लिमिट एज डेल्टा एक्स टेंड्स टू झिरो ऑन बोथ साइड, दोन्ही साइडला लिमिट घ्या, दोन्ही साइडला लिमिट घेतलं तर हे लिहिता येईल लिमिट डेल्टा एक्स टेंड्स टू झिरो इट इज डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स दैट इज इक्वल्स टू इट इज लिमिट डेल्टा एक्स टेंड्स टू झिरो. प्रत्येक टर्म्सला लिमिट सेपरेट करावं लागेल. ओके, सो या ठिकाणी आधी मी लिहितो टर्म्सला u इनटू डेल्टा v अपॉन डेल्टा x प्लस v इनटू डेल्टा u अपॉन डेल्टा x प्लस डेल्टा u अपॉन डेल्टा x इनटू इट इज डेल्टा v. ओके, ती पूर्ण कंप्लीट टर्म आधी लिहिली. आता प्रत्येक टर्म्सला लिमिट सेपरेट करतो मी ते या ठिकाणी. दिस कॅन बी रिटन एज लिमिट डेल्टा x टेंड्स टू 0 इट इज डेल्टा y अपॉन डेल्टा x दैट इज इक्वल्स टू. ओके, दिस कॅन बी रिटन प्रत्येक टर्म्सला u कॉन्स्टंट आहे लिमिट डेल्टा u अपॉन डेल्टा x ला सेपरेट होईल इट इज लिमिट डेल्टा x टेंड्स टू 0 डेल्टा u अपॉन डेल्टा x प्लस सेकंड टर्म आहे तो v कॉन्स्टंट आहे सो v इनटू यांना लिमिट द्यावं लागेल इट इज लिमिट डेल्टा x टेंड्स टू 0 इट इज डेल्टा u अपॉन डेल्टा x. ओके, प्लस एक टर्म बाकी आहे ही वाली, तर त्या टर्म्सला लिहिता येतं लिमिट डेल्टा x टेंड्स टू 0 इट इज डेल्टा u डेल्टा x इनटू डेल्टा v. ओके, दिस इज नथिंग बट द अनदर वन. आता या ज्या टर्म्स आहेत या टर्म्सला फक्त आता कॅल्क्युलेट करत जायचं की जेवढ्याने डेल्टा x चेंज होतो त्यानुसार u v आणि y सुद्धा चेंज होतं. या ठिकाणी लिमिट डेल्टा x टेंड्स टू 0 आहे मग डेल्टा x जर डेल्टा x टेंड्स टू 0 असेल तर डेल्टा v टेंड्स टू सुद्धा 0 होतो कारण माहित आहे की जसा जसा x चेंज होतो म्हणजे x मधला चेंज कितीचा आहे x मधला चेंज 0 चा असेल तर त्या v मधला चेंज सुद्धा 0 चाच होईल कारण या ठिकाणी डेल्टा मध्ये टर्म्स आहेत म्हणून या सगळ्या व्हेरिएबल टर्म्स असल्यामुळे प्रत्येक टर्म्सला लिमिट सेपरेट करावं लागेल. ओके, सो मी लिमिट तर सेपरेट करतो आणि नेक्स्ट स्टेप मध्ये तुम्हाला त्याला व्यवस्थित ऍडजस्ट करतो. बघा, फर्स्ट इज लिमिट डेल्टा x टेंड्स टू 0 ती लेफ्ट हँड साइड आहे डेल्टा y अपॉन डेल्टा x त्याला असं लिहिता येतं इक्वल्स टू u इनटू ही टर्म अशीच लिहिली जाईल लिमिट डेल्टा x टेंड्स टू 0
इट इज डेल्टा यू अपॉन डेल्टा एक्स प्लस वी इंटू इट इज लिमिट डेल्टा एक्स टेंस टू जीरो इट इज डेल्टा यू अपॉन डेल्टा एक्स प्लस प्रत्येक टर्म्स ला लिमिट सेपरेट करा या टर्म ला आणि या टर्म ला सुद्धा लिमिट द्यावा लागेल देयरफॉर इट इज लिमिट डेल्टा एक्स टेंस टू जीरो इट इज डेल्टा यू अपॉन डेल्टा एक्स अगेन इनटू लिमिट डेल्टा एक्स टेंस टू जीरो इट इज डेल्टा वी या ठिकाणी लक्ष द्या की या यू आणि वी ला लिमिट काने दिले कारण त्या कॉन्स्टंट आहेत कॉन्स्टंट काय आहेत तर लिमिट डेल्टा वाल्या टर्म्स मध्ये आहे म्हणून डेल्टा वाल्या टर्म्स ला लिमिट द्यायचं असतं ओके सो प्रत्येक डेल्टा वाल्या टर्म्स ला लिमिट सेपरेट झालेला आहे आणि या ठिकाणी सांगितलं डेल्टा एक्स टेंस टू 0 असताना डेल्टा वी ची किंमत सुद्धा 0 असते मग ही जी स्टेप आहे इथे डेल्टा एक्स टेंस टू 0 असताना डेल्टा वी सुद्धा 0 च असतो कारण हे जे फंक्शन आहे हे वी मध्ये आहे वी मध्ये आहे म्हणून मला नेक्स्ट स्टेप मध्ये मी नेक्स्ट स्टेप न लिहिता इथेच ऍडजस्ट करतो की नेक्स्ट स्टेप मध्ये मी या डेल्टा एक्स टेंस टू ला रिमूव्ह करतो आणि त्या ठिकाणी डेल्टा वी टेंस टू 0 असे घेऊ शकतो ओके सो असं होईल आणि समोर लिमिट डेल्टा एक्स टेंस टू 0 एज इट इज डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स इक्वल्स टू यू इनटू लिमिट डेल्टा एक्स टेंस टू 0 त्याला लिहिता येतं डेल्टा यू अपॉन डेल्टा एक्स प्लस वी इनटू इट इज लिमिट डेल्टा एक्स टेंस टू 0 इट इज डेल्टा यू अपॉन डेल्टा एक्स ही झाली सेकंड टर्म प्लस प्लस तर या टर्मचा विचार करायचा आहे या टर्मचा विचार काय होईल पाहूया इथं सांगतोय तुम्हाला समजून लिमिट डेल्टा एक्स टेंस टू डेल्टा यू अपॉन डेल्टा एक्स असच होईल मग लिमिट चॅप्टर मध्ये सांगितलं होतं की डिनॉमिनेटर जर का नॉन झिरो असेल किंवा वन असेल तर आपण लिमिट डायरेक्टली पुट करू शकतो म्हणजे डेल्टा वी च्या जागेवर 0 पुट करा म्हणजे या ठिकाणी 0 आन्सर येईल मीन्स मी त्याला असं लिहू शकतो की जर मी व्हॅल्यू पुट केली 0 तर ते असं होईल इंटू 0 आणि 0 इंटू ही सगळी टर्म्स काय होईल 0 इंटू ही सगळी टर्म्स होईल प्लस 0 आणि प्लस 0 आपल्याला लिहायची गरज नाहीये म्हणजे ते याच ठिकाणी पूर्णच्या पूर्ण टर्म्स निघून जाणार आहे त्या टर्म्सचं कॅल्क्युलेशन ते 0 येईल ओके काय होती टर्म्स तर लिमिट डेल्टा वी टेंस टू 0 या ठिकाणी डेल्टा वी होता मग ही टर्म ऑटोमॅटिक 0 होईल मग ही टर्म 0 झाली तर ही लिहायची गरज नाही आणि आपण पोहोचणार आहोत या इक्वेशन नंबर 3 वर इक्वेशन 3 ओके नंतर प्रॉब्लेम मध्ये सांगितलेलं आहे या टर्म्स आपल्याला रिप्लेस करायचं आहे आणि यावरून आपल्याला हे स्टेटमेंट प्रूव्ह करायचं आहे सो काय करता येईल पहा जे यू आणि वी आहेत हे दोन्हीच्या दोन्ही आपल्याला स्टेटमेंट मध्ये सांगितलं होतं की यू अँड वी आर डिफरन्शिएबल फंक्शन्स ऑफ x u आणि v जर डिफरन्शिएबल फंक्शन्स ऑफ x असतील तर आपल्याला सांगता येतं त्याला असं लिहिता येतं की सिंस u अँड v आर डिफरन्शिएबल फंक्शन्स ऑफ x देयरफॉर देयर डेरिवेटिव इज एक्झिस्ट मग डेरिवेटिव एक्झिस्ट होतात म्हणून बाय डेफिनेशन ऑफ लेबनिझ किंवा लेबनिझच्या म्हणण्यानुसार du / dx इक्वल्स टू लिमिट डेल्टा x टेंड्स टू 0 डेल्टा u / डेल्टा x ओके dv / dx इक्वल्स टू लिमिट डेल्टा x टेंड्स टू 0 डेल्टा v / डेल्टा x इज एक्झिस्ट अँड फायनाइट हे दोन्ही एक्झिस्ट आणि फायनाइट होतात अशा पद्धतीने आता हे जर एक्झिस्ट अँड फायनाइट होत असतील तर यांच्या किमती आपण इक्वेशन 3 मध्ये पुट करू शकतो मग इक्वेशन 3 मध्ये जर पुट केलं आपण तर हे एक्झिस्ट अँड फायनाइट होईल हे एक्झिस्ट अँड फायनाइट होईल म्हणजे या इक्वेशनची पूर्ण राईट हँड साइड सुद्धा एक्झिस्ट अँड फायनाइट होते ओके मग इक्वेशन 3 ची राईट हँड साइड एक्झिस्ट अँड फायनाइट होते म्हणून आपण म्हणू शकतो की इक्वेशन 3 ची LHS सुद्धा एक्झिस्ट अँड फायनाइट होते ओके Therefore, we write here LHS of equation 3 is exist and finite. Okay, is exist and finite. म्हणजे LHS सुद्धा exist आणि finite आहे equation 3 ची. Therefore, by definition of Leibniz, Leibniz नावाचा scientist आहे. त्याच्या म्हणण्यानुसार असं लिहिता येईल limit delta x tends to 0, it is delta y upon delta x can be written as dy by dx ओके त्याची सुद्धा किंमत मिळाली अँड दिस इज इक्वेशन नंबर 5 आता समोर काय करायचं आहे आपल्याला रिक्वायर्ड प्रूफ जे आहे ते मिळते या ठिकाणी मग ते मिळवण्यासाठी काय करायचं इक्वेशन 4 आणि इक्वेशन 5 च्या किमती तुम्हाला इक्वेशन 3 मध्ये पुट करायचे आहे आणि ह्या पुट केल्या तर मागच्या जसा ऍडिशनचा रूल घेतला सेम फॉर्म मध्ये हा प्रॉडक्टचा रूल प्रूव होतो पहा कसं लिमिट डेल्टा एक्स टेंड्स टू 0 डेल्टा वाय / डेल्टा एक्स ची किंमत आपल्याला पुट करता येईल काय पुट करता येते किंमत माहित आहे की याची जी किंमत आहे ती किंमत आहे इट इज डीवाय बाय
dx, ओके, that is u into equation 4 मदे याची किम्मत होती, that is du by dx, plus equation 3 मदे, sorry, equation 4 मदे याची सुद्धा किम्मत आहे, that is du by dx, and this is the our required formula, or it is nothing but the proof, that is derivative of product, मझे दोन function चा product देला असेल, तर हा रूल आपल्याला यूज करायचा आहे. मग y म्हणजे काय या ठिकाणी तुम्हाला तो दिसताना y दिसतो पण y काय दिलेला आहे u into v म्हणजे दोन फंक्शनचा प्रोडक्ट असेल तर तुम्हाला रूट असा घ्यायचा आहे किंवा हा रूल तुम्हाला प्रूव करायचा आहे ddx of u into v = u into derivative of v plus v into derivative of u. ओके, तर हे होतं डिफरेंशिएशन ऑफ प्रोडक्ट. प्रोडक्टचा रूल आहे तसाच कोशंटचा सुद्धा आहे. कोशंट साठी फंक्शन असं दिलेलं असतं. मी डायरेक्ट फॉर्म्युला लिहितो y = u divided by v. दिस इज कॉल्ड एज द कोशंट फंक्शन किंवा इट इज कॉल्ड एज द डिव्हिजन. ओके, मग डिव्हिजन किंवा कोशंट असेल तर त्याचा फॉर्म्युला काय तयार होतो, तो फॉर्म्युला तुम्हाला प्रूव करायचा सांगतात. देन प्रूव दैट इट इज ddx ऑफ किंवा आपण असं लिहू शकतो dy / dx ऑफ इक्वल्स टू सेकंड फंक्शन म्हणजे v into derivative of u minus u into derivative of v upon it is v square. But that v is not equals to g. ओके, तर हा रूल एक आहे. दिस इज नथिंग बट द डेरिवेटिव ऑफ कोशंट म्हणतात किंवा त्याला डिव्हिजन म्हणतात. डिव्हिजन साठी रूल तुम्हाला हा लक्षात ठेवायचा आहे, y = u / v dy / dx = v into du / dx. याचा सुद्धा थेरम बुक्स मध्ये दिलेला आहे, ते तुम्ही रीड करा. तर dy / dx, तर हा जो y आहे तो y म्हणजे आता या ठिकाणी आपण म्हणू शकतो इट इज u / v. ओके, दिस इज नथिंग बट द u / v दैट इज इक्वल्स टू v into derivative of u minus u into derivative of v / v square, and that denominator means v is non zero, so v not equals to 0 tumhala ghyaycha asto.